啊，沙土啊，后面沙土，沙土，沙土，啊，哎呀，咋的该怎么买对劲？अत्यंत चांगलं, अत्यंत चांगलं, खूप चांगलं अशा पद्धतीचा त्या शब्दांचा पाली भाषेतील शब्द आहे. आतापर्यंत तुम्हाला माहिती नाही नसत की साधू म्हणजे काय. साधू म्हणजे तुम्हाला वाटतं की ते ऋषी मुनी आहेत, येणारे लोक असतात साधू वगैरे, ते साधू नाही, पण पाली भाषेतला तो शब्द आहे. असं भरपूर काही ज्ञान आहे, पण आपल्याला काही एकाच दिवशी इतकं नाही. प्रत्येक रविवारी आपण प्रत्येक प्रवचन करायला इकडं आणूया, आहे नाही जाधव भाऊ? आणि आपल्याला जे ज्ञान आहे, जे मास्टर आहे, समजा जे डॉक्टर आहे, नाही का, एम एस डॉक्टर आहे, एमबीबीएस डॉक्टर आहेत, परत बी एम एस डॉक्टर आहेत, बघा पहिली कुठली असते ती एम एस आहे की नाही, बी एच एम एस, परत बी एम एस, एमबीबीएस, एमडी डॉक्टर, एम एस डॉक्टर, म्हणजे ह्या पदव्या घेणारे. जसं धम्मामध्ये सुद्धा माणसाने आयुष्य घातलेलं आहे ज्ञान घेताना. आता एवढ्या पुस्तकात कितीतरी अर्थ आहे, नुसत्या दोन ओळीवर प्रवचन देत आहे. छोटं एक पुस्तक आता बघा, मुक्तिपद एक कोण आहे, हे पुस्तक मी आता भावना दिलं, बाबासाहेबांचंच पुस्तक आहे, हे बाबासाहेबांनी लिहिले, हे आपल्याला कोणाला माहीत नाही. त्याची किंमत किती आहे, 20 रुपये, 30 रुपये. आम्ही कार्यक्रमात वाटत असतो, बरेचसे लोक काय करतात, शाली वाटतात, आम्ही ते सगळं बंद करून टाकलं. शाली द्यायची नाही, गुलाब पुष्प द्यायचं नाही, बुके द्यायचं, ते पडून जातं. तर आपण काय केलं पाहिजे, वाढदिवस असेल तेव्हा आपण काय केलं पाहिजे, विविध आनंदाचे कार्यक्रम असतील, लग्नामध्ये, आता आपल्याकडे लग्नासुद्धा आता संविधान वाटायला सुरुवात झाली, परंतु अशी पुस्तकं जर दिली आणि ती वाचली या लहान मुलांनी, आपण सर्वांनी, तर आपल्या ज्ञानात भर पडेल. बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ लिहिलेला आहे, म्हणजे खूप पेटारे आहेत आपल्या ह्याचे. तर त्रिपिटक बघा, अभिधम्म पिटक आहे, परत असे या ह्याच्यामध्ये पेटारे भरतील एवढी त्या ह्याचे ज्ञान आहे. तर खूप काय, तर आपण फक्त बुद्धायणीच धम्म जरी वाचला तरी खूप आहे. आणि या गाथेचं नुसत्या दोन ओळी, खूप काय काय माणसं या गाथेमध्ये आहे बघा, नुसतं वाचायचं काय नाही आचरण, तर तसं नाही, तर आचरणशील आपला धम्म आहे, विज्ञानवादी धम्म आहे. इतर धम्माचे जरी आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की प्रत्येकानं मला श्रेष्ठ आहे. बघा, महम्मद पैगंबर घ्या, श्रीकृष्ण घ्या, किंवा अल्लाह, किंवा हे बाकीचे, त्या सर्वांनी शिकानी प्रत्येकाने काय केलेलं आहे, तर आपलं स्वतःचं श्रेष्ठत्व केलेलं आहे. तर इथं मात्र बुद्ध म्हणतात की मी काय देव नाही, मी साधा तुमच्यात माणूस आहे, मी मार्ग दाखवला आहे, त्या मार्गाने जावा. मग काय आहे, बऱ्याच वेळेला मी माहिती सांगताना सांगतो की 10 अंकी मोबाईल नंबर बुद्धाने 2500 वर्षापूर्वी दिला, बरोबर आहे का? आता तुम्ही म्हणाल बुद्धांच्या काळात मोबाईल होता का, तुमचा प्रश्न असणार आहे, बरोबर की नाही दिदी? मग मोबाईल म्हणजे काय, तर थोडक्यात सांगतो मी बघा. आता बघा, आपण 2 अंक जर घेतला, 3 अंक घेतला तर प्रज्ञा सील करुणा किंवा बुद्ध धम्म संघ. बघा, 4 घेतलं तर 4 आर्य सत्य, दुःख मुक्तीचा मार्ग आहे, दुःख आहे त्याच्यावर मार्ग काढता येतो, त्याच्यावर उपाय आहे, म्हणजे 4 आर्य सत्य, 5 पंचशील तत्व, 8 अष्टशील. अष्टशील तुम्हाला माहीत आहे बघा, 6वीच्या पुस्तकाचा अभ्यास आहे. तुम्ही जर पुस्तक घेतलं ना इतिहासाचं, तर ते सुगळं आहे त्याच्यामध्ये. बऱ्याच वेळेला आम्ही तास घेतो ताणांना, आणि त्यावेळेला मुलांना वाटतं की मी पाली भाषेत म्हणतो, संस्कृत भाषेमध्ये म्हणतो, पण पाली भाषा या मुलांना माहीतच नाही जनरल शाळेत. मग त्यावेळेला ही जी गाथा आहे, पाली भाषेमधल्या गाथा, तुम्ही आता म्हटलं की नाही, कोणत्या म्हणल्या, पानाती पाता म्हणा, बरोबर चला म्हणा, पानाती पाता वीर मनी सिक्का पदन समाज आहे, अधिन्य दाना वीर मनी सिक्का, म्हणजे ही गाथा, ह्याचा अर्थ जर आपण समजला तर पंचशील तत्व आहे, 8 अष्टांग मार्ग, सम्यक दृष्टी, सम्यक वाचा, सम्यक समाधी, म्हणजे पारमिता 10 आहेत, आणि 22 प्रतिज्ञा. हे जर नंबर आपण घेतला, 3, 5, 8, 10, 22 आहे की नाही, हे जर आपण घेतलं तर 10 अंकी नंबर होतो. तर त्याच्याशी आपण जर संपर्क केला तर हे सगळं धर्माचं सार आहे. आत्ताच एक मेसेज मी पाठवला होता भाऊंच्या मोबाईलवर, आता म्हणलं बघा तो मेसेजमध्ये किती अर्थ आहे, तर हे सगळं सांगितलेलं आहे. तर बुद्ध म्हणजे काय, तर बुद्ध म्हणजे आपले, त्यांना आपण नारळ व्हायला किंवा नवस केला असं काय नाही, बुद्ध काही देणार नाही. बुद्ध हे माणूस आहे, त्यांनी मार्ग सांगितला आहे आपल्या जीवन जगण्याचा. लक्षात आलं का तुमच्या, बुद्ध हा मी जो मार्ग सांगितला, धम्म आपल्याला दिला, धर्म म्हणतो इतर याच्यामध्ये. काय काय वेळेला आपला प्रश्न येतो, हा हिंदू धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, इसाई धर्म आहे, शीख धर्म आहे, तसं बुद्ध धर्म कधी म्हणत नाही. बुद्ध धम्म, धम्म हा शब्द पाली भाषेतला आहे, त्यामुळे आपण बुद्ध धर्म कधी म्हणायचं नाही. आता सुद्धा मध्ये जनगणना झाली किंवा काय काय हे झालं, त्यावेळेला सुद्धा याचा अर्थ तुम्हाला सांगितलेला होता की धम्म, बुद्ध धर्म समजून घ्या. तर आपल्या धर्माकडे गेले पाहिजे, परवा प्रश्न सुद्धा आले होते जाधव भाऊ,
प्रशिक्षण केंद्र आणि 35 एकर जागेमध्ये
त्यांनी सुगंधावर नाकाची मनपूर्णच्या हा दे दिलंय तुला.